हा भाव जर सोडला, परमार्थ परिवर्तनाचा भाव जर सोडला, साधनेचा विषय जर सोडला, यातला देव जर काढला ना बाबांनो, तर मग हे सगळं साधन शून्यात वजा आहे. यातून आपल्याला काहीही मिळणार नाही आणि यातून काही सार्थकता होणार नाही. उकट फक्त आणि फक्त वेळ जाईल आणि पैशाची नासाडी होईल. असं करू नका. आणि म्हणून आपला प्रत्येक गोष्ट सत्कर्मी लागावं असं वाटत असेल ना, तर प्रगतीच्या मागे पडा. आता जरा आध्यात्मिक साधनेला लागणं शिका. प्रत्येक कीर्तनामध्ये आपली ही गोष्ट चालली असते. प्रत्येक वर्षी येऊन या ठिकाणी हेच चाललं असतं की रोज सकाळी उठले की अर्धा तास तरी नामस्मरण करत जा. किती लोक लागली नामस्मरणाला? माझा प्रश्न आहे तुम्हाला. मी आता सगळं म्हणजे उजळणीच घेणार आहे तुमची, दुसरं काहीच नाही घेणार. किती जण लागली दरवर्षी कीर्तन ऐकणारी आहेत ना सगळेजण? हा माझा परिवार आहे म्हणून बोलते, म्हणून मी पहिलेच सांगितलं हा माझ्या परिवारातला कार्यक्रम आहे म्हणून बोलते. नाहीतर कीर्तन करून 2 तासात मोकळे आम्हालाही होता येतं. गरज नाहीये एवढी चर्चा करत बसायची, पण काहीतरी आता आपल्याला परिवर्तन दिसलं पाहिजे ना. किती जण आहेत जी रोज सकाळी उठून खरंच अर्धा तास नामस्मरणाला लागली? एक हात दोन हात झाले बाबा वरती. यांची घ्या बरं सगळ्यांची नावं लिहून. बरं आहे बाबा आपलं असं जर केलं तर बँक फार लवकर बंद पडेल हो आपली. तरी म्हणता कर्जमाफी झाली पाहिजे. भरतच नाही काही तर माफी होईल कशी? अरे बँकेतच जमा नाही झालं तर माफी होणार कशी? जर तुम्ही टॅक्स भरलाच नाही तर सरकार तुम्हाला सवलत देईल का? फक्त बोंबा चाललेत. काय पाहिजे? आरक्षण. काय पाहिजे? सवलती. काय पाहिजे? कर्जमाफी. काय पाहिजे? शेताला शेतमालाला भाव पाहिजे. काय पाहिजे? शेतीचं सगळं साधन फुकट पाहिजे. तसंच मिळेल. खिशात काही लागणार नाही द्यायसाठी? लागणार नाही का? लागेल ना. भरतो का आपण तेवढं? टॅक्स भरतो का आपण तेवढा? याच सरकारच्या तिजोरीत भरत नाही तर हे हाल आहे. त्याच्या तिजोरीत नाही भरलं ना तर तो तर व्याजा सकट वसूल करतो. इथे कोणी भरलं नाही भरलं तरी इथे काही एक डोळा कान आहे त्याचा. पण काना जेव्हा कान ना होतो ना, काना जेव्हा काना होतो ना तेव्हा असा पिसून घेतो ना बाबांनो. म्हणून म्हटलेलं आहे की उसकी चक्की में आवाज नाही हो, धीमी धीमी चलती है लेकिन जब भी पिसती है ना तो इतना बारीक पिसती है की एकही कणी बाकी ठेवत. मग आपण सगळे पिसले जातो. खालच्या सरकारला बोंबा ठोकून काहीच फायदा नाही. जर तुम्ही आध्यात्मिक साधनेने धर्माचं अनुसरण करून संस्कृतीनुसार आपल्या परंपरेनुसार आपल्या वेदशास्त्रांनुसार जर चालाल, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालाल, तर सगळ्यात वरची हाय कमांड प्रसन्न होईल. खालची सरकार तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला तयार होणार आहे. पण तेव्हा जेव्हा वरची सरकार तुम्ही प्रसन्न करणार आहात आणि त्याच्यासाठी त्या भगवंताच्या तिजोरीत काहीतरी भरायचंय. आणि काय भरायचंय? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी आले हरी नाम भगवंताला. नामाचं त्या ठिकाणी धन अर्पण करायचं आहे. त्याचं नाम घेऊन त्याच्या तिजोरीत भराल तर तो आपल्याला सुख देणार आहे बाबांनो. नाहक कल्पना करतोय आपण. पाऊस पडला पाहिजे, फार शेतीमध्ये पिकलं पाहिजे आणि त्याचं त्यांनी सांगितलेलं आम्ही एकही ऐकायला तयार होत नाही. करतो का आपण? नाही करत. भजन करायचं जीवावरती येतं. गायीची सेवा करायची जीवावरती येतं. कोणाला पाणी पाजायचं जीवावरती येतं. पाहुणा आलं की घरात नाकाडोळं मुरडल्याशिवाय राहत नाही. सासूची सासऱ्याची सेवा करणं चालत नाही. आयती कब्बशी हातात भेटायची आमची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या चालू असतील तर देवानी आपलं ऐकावं याची अपेक्षा आपण करू शकतो का? नाही करू शकत ना. आणि त्याच्यासाठी म्हणून सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की ठीक आहे आता दोन हात वर झाले, पुढच्या वर्षी मला तुम्हाला बोलवताय कोण? तुम्हाला माहिती आहे का ताई सप्त्याला किती वर्ष झाले हो आपल्या? 7 वर्ष. म्हणजे शनीची दशा संपत आली. पण लक्षात ठेवा त्या नवग्रहांच्या व्यतिरिक्त हा असा एक ग्रह आहे ना की हा एकदा कुंडलीत येऊन बसला की हा लवकर कुंडली सोडत
तुम्ही बोलवा का नका बोलू? तो बसलाय ना, तो एकदा कुंडलीत येऊन बसला ना तो सोडत नाही बाबांना. सोडतो का? नाही सोडत. माझ्या नाही तर कोणाच्या तरी हातात सापडलाच. शनी गेला तरी मंगळ असतोच, कोणना कोणी सापडतोच, सापडतो ना. मग आता किती लोक लागतील, किती लोक भजनाला लागतील? धन्य हो बाबा. आता म्हणून मला वाटतं तुकाराम महाराजांनी का म्हटलं, तू का म्हणे उगे रान, जे जे होईल ते ते पा, आता बोलूच नका. परिवर्तन होणार, अरे कमीत कमी प्रयत्न तर करा. हो तर म्हणा, कराल ना? घ्या उद्या जरा हजेरी यांची, कितीक लागतात बघू. पुढच्या वर्षी कीर्तनाला नाही बोलवलं तरी हजेरी घ्यायला येईल ना मी. येऊ ना, पण ज्यावेळी पुढच्या वेळी येईल त्यावेळी सगळे हात वरती लागतील. ज्याचे हात वरती दिसणार नाही त्याला बक्षीस मिळणार. भगवंताच्या भजनाला लागायचंय बाबांनो. विनोदावरती आणि हसण्यावरती घेऊन जाऊ नका. फार आपलं जीवन आपण विनोदात आणि हसण्यामध्ये घालवतो आहोत. कधीतरी जीवनाचं गांभीर्य लक्षात घ्या. संतांनी एवढा सगळी कष्ट केली, संतांनी आपल्यासाठी त्यांचा प्रत्येक क्षण झिजवला, त्यांनी उपासना आराधना सगळं करून त्यांच्या सगळ्या जीवनाचं सार तुमच्या समोर सहज त्यांनी मांडून ठेवलं. कशाकरिता? तुम्हा आम्हाला अध्यात्म साधनेमध्ये प्रगती करता यावी, या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन खऱ्या आत्मसुखाची प्राप्ती करता यावी, यासाठी माणसाला मानवतेने जगता यावं, माणूस म्हणून जगता यावं, आणि माणसाने आपल्यातलाच देव ओळखून या ठिकाणी देवत्वाला प्राप्त व्हावं, याच्यासाठी त्या ठिकाणी संत महात्म्यांनी एवढी कष्ट केले. आणि तरी जर आपण त्यांचे शब्द ऐकूनही जर परिवर्तन करून घेत नसाल, तर मग निश्चितपणे या मार्गाचा उपयोग तरी काय आहे? अर्थात आपल्याला आपल्या संतांवरती प्रेम नाही, भगवंतावरती प्रेम नाही असंच म्हणावं लागेल. कारण प्रेम जर असेल तर तो शब्द आपण कधी खाली जाऊ देणार नाही. आणि संतांनी काय करायला सांगितलं आपल्याला? तुमचे पैसे मागितले, तुमचा अदला मागितला, शेतजमिनी मागितल्या, काय मागितलं? तुमच्याकडनं फक्त भगवत नामाची अपेक्षा केली आहे. घ्यारे घ्यारे मुखी नाम अंतरी धरोनिया प्रेम. आणि कशासाठी म्हणाल तर तुमचं कल्याण होईल, यासाठीच ना. संतांच्या खात्यात काय जमा होत आहे? त्यांना त्रास सहन करावा लागला. मग या संत सज्जनांनी आपल्यासाठी जर एवढा त्रास सहन केला असेल, आज त्यांचा अभंग जर आपण कीर्तनामध्ये ऐकतो, तर त्यांनी आपल्यात परिवर्तन का होत नाही याला सगळ्यात महत्वाचं आहे बाबांनो. कारण बोलणारा जर त्या पद्धतीने बोलत नसेल, जर तोच त्या ठिकाणी तेवढा वैराग्य धारण करून बोलत नसेल, खऱ्या अर्थाने तो स्वतःतच जर परिवर्तन करून घेणार नसेल, तर तुमच्यातही परिवर्तन घडणे शक्य नाहीये. आणि त्याच्यासाठी म्हणून संगती कुणाची घडावी, तर त्यासाठीच सांगितलं की ज्याचं भगवंतावरती परिपूर्ण प्रेम असेल ना, त्याची संगतीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करवणारी आहे. आणि ज्यांना ज्यांना अशांची संगत घडली, त्या सगळ्यांचा तर्णोपाय झाला आहे. आणि मग त्यांची संगत कशा करता हवी आहे, तर त्यांच्या संगतीचा फायदा असा आहे की त्यांच्या संगतीमध्ये गेलं की मग त्यांची जी गोष्ट कानावरती पडते, ती गोष्ट माणसाच्या परमार्थासाठी अत्यंत महत्वाची ठरते. अभंगाच्या दुसऱ्याच्या सहज त्यांचा एकता कोशी, सहज त्यांचा एकता कोशी, सहज त्यांचा एकता सहज त्या
परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ वरवरचा नसावा, पोटी दृढावे अर्थात तो अंतरंगातला असावा. वरपांगे भक्तीला लागणारी भरपूर माणसं आहेत बाबांनो. आणि खरं तर तिथून सुरुवात होते की वरून सुरू केलं तर वरची गोष्ट आतमध्ये उतरायला वेळ लागणार नाही. पण काही लोक परमार्थ फक्त वरपांगे ठेवतात, अंदर उतरवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी परमार्थ पोटी दृढावतो केव्हा, ज्यावेळी अशा प्रिय संत सज्जनांची, ज्यावेळी भगवंतावरती प्रेम करणाऱ्या संत सज्जनांची ज्यावेळी वाणी कानावरती पडते ना, त्यावेळी माणसाच्या परमार्थाची प्रगती सुरू होत असते. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे श्रीमद भागवत कथेमध्येच आहे. ज्यावेळी महर्षी व्यासांचा आणि नारदमुनींचा संवाद घडतो, त्यावेळी नारदमुनी आपलंच पूर्वचरित्र ज्यावेळी सांगतात, त्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनाचा प्रसंग वर्णन केला. दासी पुत्राच्या रूपामध्ये जन्माला आले होते आणि ज्या घरामध्ये त्यांची आई काम करायची त्या ठिकाणी चातुर्मासामध्ये संत सज्जनांचा निवास राहिला. 4 महिने त्यांनी त्या ठिकाणी विश्रावा घेतला आणि त्या 4 महिन्यामध्ये त्यांनी संतांच्या वार्ता आपल्या कानांनी ऐकल्या. संत ज्यावेळी भगवंताच्या गुणांचं गायन करायचे त्यावेळी भगवंताचे गुण त्यांच्या कानावरती पडले, भगवंताचं नामचिंतन त्याच्या कानावरती पडलं आणि त्याच्यामुळे बालवयामध्येच त्या गोष्टी ऐकल्या कारणाने अंतःकरणाशी वैराग्य दृढ झालं की आता हे संत सज्जन ज्या भगवंताचं गायन करतायत तो भगवंत आता आत्मसात झाला पाहिजे. आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण काय करावं म्हणून निरंतर त्याचा ध्यास लागला. हा ध्यास लागलेला असताना संतांची कृपा झाली की संतांचं उरलेलं अन्न त्यांना खायला मिळायचं, त्यातून संतांचा प्रसाद त्यांना मिळाला. आणि त्याचा भाव असा होता की हा प्रसादच खऱ्या अर्थाने माझ्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती दृढ करेल. त्यानंतर जेव्हा चातुर्मास समाप्तीनंतर ती संत सज्जन पुढच्या प्रवासाला लागली, त्यांच्या सोबत जाण्याचा दृढ निश्चय नारदमुनी करतायत. पण आईला एकुणता एकच असल्या कारणाने आणि आईनी न सोडल्या कारणाने माझ्या आईला सुद्धा दुःख होता कामा नये आणि म्हणून ते आईच्या जवळ थांबलेत. पण आई त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर नारदमुनींनी अर्थात त्या बालवयामध्ये त्यांनी आपलं घर सोडलं आणि पुन्हा तसे प्रेमी संत सज्जन मला मिळतील का म्हणून त्या संतांचा शोध घ्यायला लागले. शोध घेता घेता बिना अन्न पाण्याचे चालत फिरतायत आणि म्हणून त्या ठिकाणी दिवसभर चालून ग्लानी आली. म्हणून एका झाडाखाली बसले. झाडाखाली जसे बसले तसं त्यांना ग्लानीमुळे डोळे लागलेत आणि तेवढ्याच वेळामध्ये एका क्षणापुरतं भगवंताचं स्वरूप त्यांच्या अंतःकरणात प्रगट झालं. विजेसारखं ते स्वरूप चमकावं तशी एखादी वीज चमकून जशी गुप्त होते त्याप्रमाणे भगवंताचं स्वरूप प्रगट झालं आणि प्रगट होताच क्षणी त्या ठिकाणी काही क्षणामध्ये ते नाहीस झालं. त्यावेळी अंतःकरणामध्ये ध्यास लागला की मला हे ध्यान लागलं पाहिजे. मी हृदयाच्या ठिकाणी ज्या भगवंताला बघितलं तो भगवंत मला अखंड माझ्या दृष्टीसमोर पाहिजे. पुन्हा पुन्हा सतत ध्यान करण्याचा प्रयत्न करतात पण तरी ते ध्यानामध्ये येत नाही. त्यावेळी आकाशवाणी झाली. अरे त्या संत सज्जनांच्या संगतीचा परिणाम होता. त्यांच्या संगतीत तू जे माझे गुणगान ऐकले त्यामुळे तुझ्या अंतःकरणात जे माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं, श्रद्धा निर्माण झाली, त्या कारणाने मी तुला एका क्षणाचं दर्शन देऊन तुझ्या मनाला माझ्या स्वरूपाचा चाळा लावला. पण आता तुला जर माझी प्राप्ती
करायची असेल तर या देहामध्ये घडलेली जी काही दोष असतील त्याचं निरसन झाल्याशिवाय, अंतकरणाची पवित्रता झाल्याशिवाय माझी प्राप्ती होणे शक्य नाही. म्हणून असंच तू माझं सतत त्या रूपाचं ध्यान करत राहा. ध्यान करता करता हा देह तुझा संपला की त्याच्यानंतर भगवताचा पार्षद गण म्हणून तू या ठिकाणी ब्रह्मदेवापासून तुझी उत्पत्ती होईल आणि मग तुला माझ्या मूळ स्वरूपाची प्राप्ती होईल. अर्थात नारद मुनी सांगतात की त्या संत सज्जनांच्या संगतीत भगवंताचं गुणगान ऐकलं, त्याचा परिणाम असा झाला की भगवत प्राप्तीची ओळ अंतकरणामध्ये दृढ झाली आणि त्या भगवत प्राप्तीचा दृढ संकल्प केला म्हणून भगवंत कायमचाच अंतकरणामध्ये बसवून घेतला. म्हणून जिकडे जातील तिकडे नारायणाचं भजन, नारायणाच्या भक्तीचा प्रचार आणि नारायणाच्या स्वरूपाचाच नेहमी करता ते ध्यान करत असतात. हा प्रसंग नारदांच्या जीवनामध्ये तेव्हा प्राप्त होतोय जेव्हा खऱ्या संत प्रेमी सज्जनांची संगती घडली. बैसता संतांचे संगती गळवाले कमलापती आपुल कोणी तनवती हो निचयत होती गुणाला. बैसता संतांचे संगती गळवाले अपुले मोरी कनवती हो निश्चय रे तुळजा. संतांच्या संगतीचा परिणाम आहे की त्यांच्या शेजारी जरी बसलात ना, याही पेक्षा सांगितलं की संत महात्मे ज्या भूमीवरती बसतात ते उठून गेल्यानंतर त्या भूमीचं जरी दर्शन केलं तरी सुद्धा परमार्थाची प्राप्ती आहे. एवढं त्या संतांच्या साधनेचं आणि तपाचं ते वलय त्या ठिकाणी सोडून जात असतात आणि म्हणून संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. निळोबराय तर सांगतात की संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरती अनायासे. अनायास जर भगवत भक्तीचा प्राप्ती करायची असेल, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ज्यांच्या कानावरती संतांची वाणी पडली त्या सगळ्यांचाच उद्धार झाला, त्या सगळ्यांच्याच अंतकरणामध्ये परमार्थ दृढ झाला. आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी परमार्थ दृढ होत नाही याचा अर्थ अजूनही आम्ही भगवंताच्या प्राप्तीच्या हेतूने सत्संगात बसत नाही. आणि म्हणून हा सत्संग असणं अत्यंत, हा भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जो जो संतांच्या सानिध्यामध्ये गेला, खऱ्या संतांच्या सानिध्यामध्ये गेलं, परिस जर परिसच असेल तर लोहा लागल्याबरोबर त्याचं सुवर्ण होणारच आहे, लोहाचं सुवर्ण होणारच आहे जर खरा परिस असेल तर. नाहीतर कोणत्याही दगडाला लोखंड लागलं म्हणजे त्याचं सोनं होणार नाही, कोणताही दगड हातामध्ये घेतला म्हणजे तो चिंतामणी होणार नाही, कोणत्याही फार मोठ्या वृक्षाखाली बसले म्हणजे तो कल्पतरू होणार नाही. जसं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्पनापूर्तीसाठी कल्पतरूच लागतो, चिंतामुक्तीसाठी चिंतामणीच लागतं, कामनापूर्तीसाठी कामधेनूच लागते, सोनं होण्यासाठी जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श लागतो तसं आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी आणि परमार्थ दृढ होण्याकरता खऱ्या प्रेमी संतांचीच संगती लागते. अशा महात्म्यांची संगती जर घडली तर ती एका क्षणाची संगतीच माणसाच्या जीवन उद्धाराला कारण ठरत असते. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. आणि मग त्यानंतर माणसाच्या अंतकरणामध्ये भगवत भक्तीची चाळ निर्माण होते, भगवत भक्तीची आवड निर्माण होत असते. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. आणि म्हणून भावांनो त्यासाठी संतांच्याकडे जेव्हाही जाल त्यावेळी आध्यात्मक हेतूने जा. याही पेक्षा खरं सांगू प्रत्येक वेळी भगवंत भेटावा, प्रत्येक वेळी भगवंत अनुभवाला यावा यासाठी हा विचार करून जर प्रत्येक पाऊल टाकत असाल आणि प्रत्येक श्वासापर्यंत जर हा विश्वास असेल तर नक्कीच कधी संत भेटतील हे सांगता येत नाही. कधी कधी संत आपल्या शेजारून जातात पण कळत नाही. याला कारण आहे बाबांनो, कारण बऱ्याच वेळा आमच्या मनामध्ये संतांची धारणाच फार वेगळी असते. आम्हाला असं वाटतं की संत म्हणजे काय, फार मोठा उडंबर असेल, असे भगवे वस्त्र असतील, फार मोठ्या कपाळाला टीका असेल आणि फार मोठ्या गळ्यामध्ये माळा असेल म्हणजे संत. याच्यावर विश्वास ठेवू नका. आता हे फसवण्याचं माध्यम झालेलं आहे बऱ्या अंशी, त्याच्यामुळे याच्यावरही विश्वास ठेवताना जरा तपासून बघत चला. असेल सर्वेश्वरी तर काही हरकत नाही पण जरा एकदा कानच घेऊन तपासत चला, गरजेचं आहे बाबांनो. मी खरं ते सांगणार आहे तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी खरा महात्मा काय असतो, महात्मा कधी आपलं महात्मा पण दर्शवणार नाही.
तो त्या ठिकाणी कधी अवडंबराच्या भारत पडत सुद्धा नाही, तो सहजतेने त्याच्या परमार्थिक साधनेकडे प्रवाहित झालेला असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, खरा प्रेमी साधक जो आहे ना, जो प्रेमी संत आहे, ती माणसं तरण्याचा प्रयत्न करत नाही, ती प्रवाहाच्या सोबत वाहवत जात असतात. एवढं लक्षात ठेवा, कारण तरण्याचा प्रयत्न, हातपाय मारणे म्हणजे कष्ट आलेच ना, आणि ते प्रयत्न करत नाही. कारण भगवंताला जर पूर्ण समर्पित झाले आहोत, तर आता भगवंत नेईल त्या ठिकाणी जायचं आहे. जर भगवंताला परिपूर्ण समर्पित झालो आहोत, तर आमचा उद्धार होईल की नाही याच्यासाठी हात मारण्याची गरज पडणार नाही. तिथे जर समर्पण झालंय, तर ते फक्त भगवत स्मरणामध्ये प्रवाहित झालेले असतात. आणि म्हणून असा महात्मा चालता चालता कधी आपल्याला भेट देईल सांगता येत नाही. पण परिसाला लोखंड लागलं तरच सुवर्ण होते. कमीत कमी लोखंडाच्या पात्रतेत तरी आपण उतरलं पाहिजे. पण ते जंगलेलं लोखंड काही कामाचं नसतं. भंगार उचलून आणलं आणि त्याच्यावर किती परिश टाकला तरी उपयोगाचा नाहीये. त्याच्यामुळे जरा जंग पुसून काढत चला, पॉलिश पेपरने जरा घासत चला. आणि त्याच्यासाठी सत्कर्म आणि भगवंताच्या नामाची गरज आहे. स्वतः सत्कर्म कराल, भगवंताची उपासना कराल, सद्ग्रंथाचं जर स्वतः वाचन कराल, तर आपल्यावरती चढलेला गंज जंग जो आहे तो निघून जातो. आणि मग खरं पोलाद त्या ठिकाणी उघडकीस येतं. अशा पोलादाला मग संतांचा संतरूपी परिसाचा स्पर्श होतो. आणि मग खरं सांगू का, परिसाची उपमा सुद्धा तिथे कमी आहे. कारण परिस लोखंडाचं सोनं करेल, पण परिस करणार नाही. संत त्याही पुढे आहे. संताने सरता केले तैशा परी, किंवा आपण सारिखे करीती रविदीप हिरा दाविती रविदीप सर्व प्रकारची रत्न प्रगट होतात, त्याचप्रमाणे कृष्णरूपी रत्न जर प्राप्त करायचं असेल, तर संतांच्या संगतीने ते प्रकाशित झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात आपल्याच अंतकरणामध्ये असलेला भगवंत प्रकाशित करण्याचं काम संत करतात. याही पुढे जाऊन संत आपल्याला भगवंत स्वरूप करून सोडतात. ही संतांची सगळ्यात मोठी अगाध लीला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जो जो या महात्म्यांच्या संगतीत गेला, ज्याच्या कान्यावर या महात्म्याची वाणी पडली आणि ज्याने ती वाणी आत्मसात केली, त्या प्रत्येकाचा उद्धार झाला आहे. त्यातून काय झालं, तर त्यातून खऱ्या अर्थाने आतापर्यंत केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला, प्रायश्चित्त करण्याची भावना निर्माण झाली, आणि यातून वैराग्य वाढत गेलं. अभंगाच्या तिसऱ्या Oh, oh, oh.
चढे वैराग्य वाढे चढोवडी। तर संतांची वाणी कानावरती पडलं की काय होतं, तर सगळ्यात पहिले अनुताप निर्माण होतो। अनुताप अर्थात आजपर्यंत आम्ही भगवंताला विसरून बसलो आणि भगवंत सोडून आम्ही नको ते केलं, याच्यामुळे आम्हाला पश्चाताप होतो आहे। साधनेची सुरुवात आहे बाबांनो, नुसतं केवळ हातात माळ घेतली जप करायला लागले म्हणजे आपला उद्धार होणार नाहीये। पहिले हा अनुताप होणं अत्यंत गरजेचं आहे की आतापर्यंत आम्ही चुकलो, आतापर्यंत आम्ही काय चुका केल्या, या चुका त्या ठिकाणी सर्व मान्य करायच्या भगवंताच्या समोर की देवा आम्ही चुकलो। म्हणून संतांनी पहिले याची स्वीकृती दिली आहे, पतित 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 त्रिवाचा मी पतित, हे सांगायला आम्हाला लाज वाटते। आम्ही कुठे चुकलो हे सांगायला आम्हाला लाज वाटतो। पठ्याने काय चांगलं केलं हे गाव भर ढिंडोरी आम्ही, म्हणून आपली परमार्थाची प्रगती होत नाही बाबा। म्हणून सगळ्यात पहिले आपला जरा जे वाईट आहे ना ते वाईट पहिले बाहेर काढा। विष बाहेर ओकाल तर त्या ठिकाणी अमृत प्राप्त होईल, नाहीतर विष बाहेर न टाकता अमृताची अपेक्षा केली तर अमृत मिळू शकत नाही, कारण विषाच्या प्रभावाने अमृत वरती निघणारच नाहीये। याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्यातलं वाईट बाहेर टाकणं शिका, आणि ते वाईट बाहेर टाकायचं म्हणजे दुसऱ्याच्या माथी खापर फोडायचं नाही, ही एक विचित्र सवय आपल्याला। आमच्या घरामध्ये असं आहे म्हणून आम्ही असं करू शकलो नाही, बाप असा आहे म्हणून असं करू शकलो नाही, सासू अशी आहे म्हणून असं होऊ शकलं नाही, बायको चांगली नाही म्हणून परमार्थ करता येत नाही, पाहुणा आला म्हणून देवाच्या जवळ बसल्या जात नाही। तुमचा पाहुणा सकाळी 4 वाजता घरी येणार आहे का, येणार आहे का? नाही ना, 4 वाजता पाहुणा त्याच्याच घरी झोपलेला असतो, मग 4 वाजता उठून तू भजन कर ना। जर तुझ्या घरी पाहुणा येतो तर त्याच्यामुळे तुझ्या भजनाचा व्यत्यय येण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून आपल्याकडनं साधना होत नाही याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडू। रात्री कीर्तनाला गेलो म्हणून सकाळी 8 वाजेपर्यंत झोपलो याच्या डोक्यावर पहिले घागर आणून थोडा, म्हणजे रात्री तू कीर्तनाला गेला तर देवावर उपकार करून ठेवले का? रात्री आम्ही कीर्तनाला गेलो म्हणून सकाळी 8 वाजेपर्यंत झोपणार असाल तर त्या कीर्तनाचा काही अर्थ नाहीये। रात्री कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही सकाळी 4 वाजता उठून भगवंताच्या भजनाला लागलं पाहिजे, हे परिवर्तन होत असेल तर कीर्तन कामाचं आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून साधना होत नाही याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं नाही, यासाठी स्वतःच्या चुका स्वतःचे अपराध पहिले मान्य करणं शिकले पाहिजे की हो देवा निदळा छातीने पहिले परमार्थ जर आपल्याला निर्भयपणे करायचा आहे तर निर्भय होण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे। ज्याने चुका मान्य केल्या तोच निर्भय होऊ शकतो, जो चूक मान्य करत नाही तो भयरहित होऊ शकत नाही, कारण मनामध्ये नेहमी करता भीती असते माझी चूक उघडकीस येईल का। तूच उघड करणं बाबा, सत्य प्रगट करणं, मग भिण्याची गरजच राहणार नाही। निर्भय होऊन आपल्याला परमार्थामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याच्यासाठी पहिले आपल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे। हे मी चुकलो हे मान्य आहे, मग आता चुकलो म्हणून चुकांची ग्लानी घेऊन बसू नका। चुकलोय तर आता हे सुधरवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, आता पुन्हा मी अशी चूक करणार नाही हा संकल्प करून त्या ठिकाणी मग आता त्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न करा, मग त्याच्यासाठी साधना आहे। म्हणून पहिले अनुताप त्याच्यानंतर साधना, आणि मग साधना करता करता वैराग्य निर्माण होईल की या प्रपंचाच्या या नको त्या आसक्तीमुळे, नको त्या विषय वासनांमुळे, नको त्या या शरीराच्या प्रवृत्तीमुळे जर माझ्याकडनं या चुका घडल्या असतील, त्यामुळे जर मी माझ्या भगवंताच्या भजनापासून दूर राहिलं असेल तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी सोडल्या पाहिजे आणि भगवंताचं भजन घेतलं पाहिजे। याला निवृत्ती आणि प्रवृत्ती मार्ग म्हटला, अर्थात संसारिक सुख दुःखांची, संसारिक कामनांची, वासनांची, भौतिकतेची त्या ठिकाणी निवृत्ती करायची आणि परमार्थाकडे आपली प्रवृत्ती लावायची, यातून वैराग्य दृढावत असत। म्हणून ज्यावेळी नारद मुनींची भेट वाल्याला झाली त्यावेळी नारद मुनींनी सांगितलं, बाबा माझ्याकडे एकच वस्तू आहे जी तुझ्या कामाची आहे, पण पाहिजे असेल तर पहिले घरी जा, विचारू नये तुझ्या पापाचे भागीदार होतील का। विषय प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, कळालं आपल्या पापाचा भागीदार कोणी होणार नाही, त्या ठिकाणी आले त्याने सांगितलं आता तुम्ही सांगाल ते आम्हाला मान्य आहे। मग रामनामाची दीक्षा दिली, राम म्हणता येत नव्हतं पण मरा का होईना, मरा म्हणता म्हणता राम कधी आत्मसात झाला कळालं नाही, वाल्याचा वाल्मिकी झाला। जसं नारद मुनींना देवर्षी म्हणतात तसा या ठिकाणी हा महर्षी करूनच सोडला, हे संतांचं वैशिष्ट्य आहे। तो अंगुले माल त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची डाकू होता, हाताचे बोट तोडायची आणि गळ्यामध्ये त्याची कंठी करून घालावी। पण ज्यावेळी गौतम बुद्धांचं दर्शन झालं त्यावेळी बुद्धांचं दर्शन झाल्यानंतर त्याची हिंसा निघून गेली आणि तो त्या ठिकाणी त्यांच्या चरणांवरती झुकला। अशी कितीतरी उदाहरणं पाहता येतील,
तुम्ही सोळा सोमवारामध्ये श्रावणाच्या महिन्यामध्ये शिवलिंगामृत वाचता ना, वाचता की नाही? त्याच्यामध्ये एक बहुलेचं फार सुंदर चरित्र निघतं, आहे लक्षात? की ती बहुला सुद्धा व्यभिचारिणी असते, तिचा पती सुद्धा व्यभिचारी असतो, पण ज्यावेळी पती मरण पावतो आणि त्यानंतर ही बहुला ज्यावेळी गोकर्ण क्षेत्रावरती जाते, दिंडीच्या सोबत जाते, कशाकरिता? दोन टाइम भागल्या जाईल याच्यासाठी. मातार्पण आलं आहे, आता शरीराकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही, आता पोटाची सोय कशी लागेल, म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्राला जाणाऱ्या दिंडीच्या मागे जाते. असे दिंडीच्या मागे जाणारेही भरपूर आहेत, पण भगवंताच्या भजनासाठी जाल तर पावलो गणित भगवंताचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळी आपण पायी चालतो आणि भगवंताचं भजन करून चालत असाल तर आपल्या सोबत विठ्ठल सुद्धा पायी चालत असतो, पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या पावला परत पाऊल टाकत असतो, म्हणून वारीमध्ये क्षीण होत नाही भवांनो. तसं घरी जर तुम्ही चाललात ना, घरी जर 2 घंटे उभे राहिले तर आपले पाय दुखून येतात, पण तिथे क्षीण का होत नाही? कारण देव आमच्या सोबत चालत असतो आणि आपला सगळा क्षीण भगवंत घेतो ना, म्हणून वारीमध्ये चालून सुद्धा आम्हाला त्रास जाणवत नाही, भगवंताची परमकृपा आहे. आणि ज्यावेळी ती वारीमध्ये गेली, त्या गोकर्ण क्षेत्रावर गेल्यानंतर अशीच कथा चालू होती, आणि कथेमध्ये तिने विषय ऐकला की जी व्यभिचारिणी स्त्री असते, जी आपल्या पातिव्रत्य धर्माचं पालन करत नाही, नरकात गेल्यानंतर तिला कुठल्या प्रकारचा नरकवास भोगावा लागतो, किती दारुण यातना भोगाव्या लागतात, हे ऐकल्यानंतर तिला त्या ठिकाणी अनुताप निर्माण झाला. हे सगळं दुःख माझ्या वाटेला येणार आहे, कारण ही सगळी वाईट कर्म मी केली आहेत, आणि हे जर दुःख माझ्या वाटेला येणार असेल तर तिथे मला कोण सोडवेल? माझा सगळा सोयरा बंधू कोणी सोडवायला येणार नाही. म्हणून त्या संतांच्या चरणांवरती नतमस्तक झाली. महाराज एवढं सांगितलंय ना, आता या कर्मातून निवृत्त होण्याचं साधन सुद्धा सांगितलं. तेव्हा सांगतायत ते की जर तुझ्या मनामध्ये पश्चाताप असेल तर पश्चातापाने संतकरण धुतल्या जायचं, आणि म्हणून म्हटलं तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा. त्याप्रमाणे पश्चातापाने ज्यावेळी अंतरंगातील कर्मा मळ धुतल्या जातो, त्यावेळी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वैराग्याचा दीपक उगवतो, आणि त्या विवेक दीपामध्ये परमार्थ मार्गावरती चालण्याचा मार्ग प्रशस्त होत असतो. म्हणून त्या ठिकाणी तिने तो पश्चाताप केला आणि प्रायश्चित्त म्हणून भगवंताचं अखंड नामचिंतन केलं, गोकर्ण क्षेत्राचं दर्शन केलं, संत सज्जनांची सेवा केली, अखंड शिवलिलामृताचं शिवलीलेचं श्रवण केलं, आणि अंती तिला कैलासावरून विमान आलं. कैलासात म्हणजे विमानामध्ये बसली आणि कैलास पदाला प्राप्त झाली. एवढंच नाही बाबांनो, कैलासाला गेल्यानंतर तिने विचार केला, पतिव्रत्य धर्म सांगतो की आपल्यासोबत पतीचाही उद्धार केला पाहिजे. इथे 6 महिने होत नाही तर कोण कोणाचा नवरा, कोण कोणाची बायको, मेल्यावर कोणी उद्धाराचा विचार बघितला? इथे भेटल्यावरती भेटू नको म्हणा, तरी आम्ही वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारायला जातो, मोठं नशीब समजा आपलं. कारण माहितीये नवऱ्याच्या नावाने फेऱ्या मारल्या तर साडी मिळेल ना महागीची. संक्रांतीला आमचं तेच चालतं, त्याच्या नावाचं कुंकू लावायचं, त्याचा फार मोठ्या नटून थटून मुरडून त्या ठिकाणी लाजून उखाने घ्यायचे आणि घरी येऊन नवऱ्याशी धनाधना भांडण करायचं. जिवंत होता तोपर्यंत ही व्यभिचार करत होती, पोरग कोणाचं हे सुद्धा तिला माहिती नव्हतं, पण मेल्यावरती जे पश्चाताप झाला त्यामुळे खरं ज्ञान विकसित झालं खऱ्या अर्थाने. आणि मग त्यातून ती म्हणते की आता माझा पातिव्रत्य धर्म सांगतो, मी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माझ्या पतीला सुद्धा ते प्राप्त झालं पाहिजे. पार्वती मातेकडे गेली आणि आई साहेबांनी सांगितलं, जा गेलाय तो त्या ठिकाणी खोऱ्यांमध्ये पडला आहे, विंध्याद्री पर्वताच्या खोऱ्यामध्ये ब्रह्मराक्षस होऊन पडलाय, त्या पिशाच्याचा उद्धार करायचा असेल तुंबारू आदी गण सोबत दिले, तिथे जाऊन त्याला शोधला, उलटा टांगला, भगवंताची गुण कथा ऐकवली आणि त्यातून त्याचा उद्धार केला, आणि त्यालाही कैलास पदाला घेऊन गेली. स्वतःचाही उद्धार केला, नवऱ्याचाही उद्धार केला. बाबांनो तिचं चरित्र आज आपल्या उद्धाराला कारण ठरतं, याला कारण आहे संतांची संगती घडली. आणि केवळ संतांची संगती घडली असं नाही तर त्यांची वाणी ऐकून प्रभावित झाली, त्यामुळे आपल्या अपराधांना मान्य केलं, चुका सुधरवण्याचा प्रयत्न केला, पश्चाताप आणि प्रायश्चित्त केलं, भगवत भजन केलं, आता पुन्हा ते होणार नाही याची दक्षता घेतली, आणि म्हणून मग त्या भजनाच्या माध्यमातून कैलास पदाला प्राप्त झाली. तसा आपला उद्धार व्हावा वाटत असेल तर त्या ठिकाणी सत्संगामध्ये जे ऐकाल त्यानुसार परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. परिवर्तन कराल तरच आपला उद्धार होणार आहे, नाही तर केवळ ऐकून आपलं काहीही होणार नाही. काय करतो आपण? ऐकतो आणि इकडनं सोडून देतो. घरी गेल्यानंतर कीर्तनकाराने काय सांगितलं आपल्या काही लक्षात राहत नाही, त्याच त्या आपल्या कथा चाललेल्या असतात. लोक पुन्हा कथेमध्ये येऊन म्हणतात का हो सुदाम्याचे पोहे आले नाही, म्हटलं किती वर्ष सुदाम्याचे पोहे खायचे, अजून पोट भरलंच नाही का हो? तुम्ही ती कृष्णाची खोडी सांगितलीच नाही, याच्या खोड्या किती सांगायच्या?
पण त्यातून घ्यायचं काय हे आपण लक्षात घेत नाही. आमचं लक्ष फक्त कथेवरती आहे, पण कथेचा भाव जरा दृष्टांत आता दृष्टांत या सोबत सिद्धांत आत्मसात करणं शिका. महत्वाचं सार कथेतून निवडणं शिका. आणि म्हणून जरा वया वई पेन घेऊन येत चला. काही आपल्या कामाचं सापडलं ना, आपण कुठे बसतो आणि आपल्या कामाचं काय तेवढं जरी लिहून घेतलं ना आणि घरी जाऊन त्याचं चिंतन मनन जरी केलं ना तरी सुद्धा आपलं परिवर्तन नक्कीच होईल. आपण इथे बसतो बाबांनो फक्त वेळ घालवून देण्यासाठी बसतो. इथे सगळ्यांना आवडतं, वा आजचं कीर्तन फार छान झालं, स्तुती करायला सगळे येतात, सगळे म्हणतात सप्ता किती छान झाला. परिवर्तन काय? दोन माणसं जपाला लागली हे परिवर्तन आपलं? हे सगळं तुम्हाला म्हणते मी, आणि तुम्हीच नाही आहे, मागची सुट्टी असं नाही आहे, हे पण ऐकतो त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कोण काय काय करतं आणि नुसतं असं समजू नका मागचे आणि पुढचे, तुमच्यामध्ये मी आहे याचा विचार करून चला. मी सुटली असं नाही, जबाबदारी माझी जास्त वाढते. जर तुम्हा सगळ्यांना भजनाला लावायचं असेल तर तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त भजन मला करण्याची गरज आहे. म्हणून मी फक्त तुम्हाला सांगते किंवा मागच्यांना सांगते असं नाहीये. हे इंजेक्शन मलाही तोच ना चालू आहे कि तू सुधर, तू भजनाला लाग, आता उद्या मी किती वाजता उठते मला बघावं लागेल. तर समजू कीर्तनाचा काहीतरी परिणाम झाला. सांगायचं तात्पर्य आहे बाबांनो की संतांच्या वाणीचा उपयोग केव्हा आहे, ज्यावेळी आपण आपल्यात परिवर्तन करण्याचा संकल्प करू त्यावेळी. माझा आत्मउद्धार झाला पाहिजे ही भावना ज्यावेळी अंतकरणाच्या ठिकाणी येईल, ज्यावेळी पश्चाताप होईल, त्याचवेळी प्रायश्चित्ताला अर्थ राहत असतो. आणि म्हणून आता ते करण्याची गरज आली आहे की एवढ्या आमचं आयुष्याचं वय गेलं, एवढ्या आमच्या जीवनातले दिवस गेले, एवढ्या दिवसात आम्ही काय केलंय आणि काय करण्यासाठी आम्ही आलो आहोत याचा विचार करा. सारासार विचार करून आता आपल्यासाठी काय योग्य आहे हे सत्संगातून जर आपल्याला कळालंय तर ते आत्मसात करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संत महात्म्याने एवढी मोठी उपलब्धी आपल्याला करून दिली की हरी कीर्तनाच्या माध्यमातून रोज आम्ही एक पाऊल तरी भगवंताच्या वाटेवरती चालू शकू. एक पाऊल जरी आपण चाललात तरी भरपूर आहे. आपण एक चालाल ना तर भगवंत आपल्यासाठी दोन पावलं नक्कीच चालणार आहे. पण भगवंत तेव्हा चालेल जेव्हा आपण चालणार आहोत. आपण जर प्रयत्नच केला नाही आणि देरे हरी पलंगावरी असं होणार नाही. कीर्तनात बसलो देवा तू भेटला पाहिजे, भजन करशील तर भेटेल. आणि म्हणून आपलं गरज आहे दोन पावलं आपण चालायचे, भगवंत चार पावलं चालणार आहे. वय नाहीये मुलींचं जास्त पण उभे आहेत बिचारा शांततेमध्ये. जरा या आमच्या या मुक्ताईंसाठी जरा टाळ्या वाजवा. बाळा थकली का? नाही ना, बसायचं का खाली? बसशील तर बस बेटा, बस बस. फेटा सुटला बर असं येते. म्हणून आपल्याला सुरुवात करायची परमार्थाची कधी? या वयापासून. आणि म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, बसा बसा बस. कळलं कळलं, हरकत नाही. अहो तेवढ्या तरी उभ्या राहिल्यात त्या. कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं की त्यांना कमीत कमी आवड तरी आहे की नाही आम्ही प्रयत्न तर करू. हे तुमच्यासाठी आज हा गुरुमंत्र आहे बरं का. या मुलींकडनं हा तुम्हाला गुरुमंत्र आहे की प्रयत्न तर करा भगवंताच्या वाटेवर चालण्याचा. पुढे थकले तर हात पकडण्यासाठी भगवंत हजरच आहे, पण त्याचाच हात पकडेल जो चालणं शिकणार आहे. विठ्ठल विठ्ठल अनुतापाशी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी. मग या संतांच्या वाणीनी त्या ठिकाणी खरं तर हे कळतं, कारण तुकोबाराय सांगतात फल कटतो संसार येते सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. म्हणजे स्वतःलाही जागवतो आणि इतरांनाही जागवण्याचं काम करतोय. म्हणून संतांची वाणी आपल्या जीवनामध्ये परिणामकारक ठरते आणि आपल्या प्रबोधनाला ती कारण ठरत असते. चला बस 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 बाळा बस बस मांडी मारून बस, काही हरकत नाही, बसा. हा शक्ती बसलेलीच असली पाहिजे. म्हणून लक्ष्मीचा उभा फोटो नाही आणायचा, लक्ष्मीचा बसलेला फोटो असला पाहिजे. लक्ष्मी स्थिर ठेवायची आहे, शक्ती स्थिर ठेवायची आहे. म्हणून सरस्वती आणि लक्ष्मी कधी बसलेल्या पाहिजे असतात, म्हणून त्या बसल्या आहेत. आणि काली उभीच पाहिजे असते. आणि ही सगळी महाकालीची सेना आहे, टाळ आहेच या फक्त समोर. आणि ही गण आहे.
म्हणजे हे जेव्हा वाजवतात ना तेव्हा यांना अवसान चढत. आपण कोण आहे जरा बघून घ्या. असू द्या, जरा काय असतं ना, घरचा कार्यक्रम म्हटला ना की आनंद वेगळा असतो. आणि त्या कारणाने असो विषय असाय बाबांनो की वैराग्य दृढ होतं, आणि त्या कारणाने आम्हाला सार आणि असारातला फरक कळतो. आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश कळतो की आम्ही इथे कशासाठी जन्माला आलो आहोत. म्हणून आता जर आम्ही भगवत प्राप्तीसाठी आमच्या आत्मकल्याणासाठी जर यासाठी इथे आलोत, तर आता आम्ही आमच्या आत्मकल्याणाची उपासना केली पाहिजे. अर्थात भगवंताच्या भजनाकडे जर लागाल तर भगवंताच्या भजनात आड येणाऱ्या गोष्टी सहजच त्या ठिकाणी त्यागल्या जातात. यालाच वैराग्याची दृढता म्हणतात. पण भजनाच्या आड येणारी व्यक्ती असो, वस्तू असो वा कुठली गोष्ट असो, त्या प्रत्येकाचा त्याग करण्याची त्या ठिकाणी दृढता होणं यालाच वैराग्य वाढणं असं म्हणतात. आणि एकदा असं वैराग्य वाढलं की या वैराग्याच्या बलावरती ज्यावेळी भगवत नामाचा झेंडा हातामध्ये घेतला जातो, भगवत नामामृत प्राशन केला जातं, त्यावेळी मग स्वतःचा आत्मपरिचय व्हायला सुरुवात होते. भगवंताच्या भजनातून जेवढं भजन कराल तेवढं भगवंताच्या सानिध्यात राहाल, आणि जेवढं भगवंताच्या सानिध्यात राहाल तेवढे भगवंताचे गुण त्या ठिकाणी कळायला लागतात, भगवंताचं स्वरूप कळायला लागतं. आणि भगवंताचं स्वरूप जाणता जाणता त्या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख होत असते. म्हणून आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी उपासना ही अत्यंत महत्वाची आहे, साधना ही अत्यंत महत्वाची आहे. आणि काही निराळा आपल्याला करण्याची गरज नाही. संतांनी एकच सांगितलंय, अंतःकरणामध्ये परमप्रेमाचा साठा ठेवून मुखाने भगवंताचं जर मनापासून भजन केलं तर ते भजनच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जात. म्हणून भगवंताचं नाम संकीर्तन आपल्या सगळ्यांना करायचं आहे. विठोबा रखुमाई, ज्यावेळी पश्चाताप झाला आणि प्रायश्चित्त म्हणून त्या ठिकाणी आम्ही भगवत उपासनेकडे वळालो, त्यावेळी अंतकरणाच्या ठिकाणी वैराग्य दृढ झालं. आणि वैराग्य दृढ झाल्यानंतर जेव्हा आम्ही भगवंताचं परमप्रेमाने भजन करायला लागलो, त्यावेळी काय झालं तर आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी ईश्वराविषयीची श्रद्धा आणि विश्वास वाढायला लागले. श्रद्धा आणि विश्वास वाढीला लागले की शुद्ध भाव त्या ठिकाणी परिपक्व होत असतो. निष्ठा वाढली म्हणजे भावाचा उदय आहे. आणि म्हणून आमचा हा भाव वाढायला लागला आणि आता आम्ही या भाव बलावरती भगवंताचं भजन करायला लागलो. मग भाव बलावरती जसं जसं भगवंताचं भजन करायला लागलो तसं तसं आम्ही आमच्या आत्म अनुभवामध्ये रमायला लागलो. आत्म अनुभवाचा आता आम्हाला जाणीव व्हायला लागली. अभंगाच्या शेवटच्या वरे भाव
सांगतात की निळा म्हणे वाढे भाव, आणि भाव ज्यावेळी वाढतो मग त्यावेळी संचरे स्वानुभाव निजांगी। लक्षात ठेवा, इथे संचरे अनुभव नाही, संचरे स्वानुभाव सांगितलंय। संतांचा अनुभव ऐकून जर तुम्ही साधनेला लागलात तर स्वानुभाव संचरेल। आपण काय करतो, कॉपीराइट करतो, समोरच्याचा अनुभव तो आमचा अनुभव म्हणून चालतो, असं करून चालणार नाही। तो स्वानुभाव असला पाहिजे, म्हणून संतांच्या अनुभवातून आपल्याला आपला स्वानुभाव या ठिकाणी प्राप्त करायचा आहे। स्वानुभाव त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, आणि त्या स्वानुभवासाठी संत जे अनुभवी महात्मे, त्या अनुभवी महात्म्यांची वाणी ज्यावेळी ऐकाल ना, त्यावेळी त्या अनुभवातून आपण ज्या साधनेला लागाल ती साधना तुम्हाला स्वानुभावापर्यंत घेऊन जात असते, आणि तो कुठूनही उगाच उचलून आतमध्ये टाकल्या जात, तो संचरत असतो, तो संचरला पाहिजे। संचरण्याचा अर्थ काय, संचरण म्हणजे बाहेरून काही संचरत नाही, ते आतूनच त्या ठिकाणी स्फुरित होत असतं, त्याला संचार म्हटलेलं आहे। जे अंतरंगामध्ये सुप्त झालेलं आहे ते सुप्त असलेलं प्रगट होणं म्हणजेच संचार आहे। नाहीतर मग बाहेरचे बँड वाजून आणि बाहेरचे गोंधळ वाजून बऱ्याच जणांच्या अंगात संचारत, त्याला संचार न म्हणत नाही, त्याला वारा लागणं म्हणतात। सुटला माझा पदर बाई नव्हते भानत, काडू बाईच वार माझ्या वरलं जात, वार वरलं तर काय उपयोगाचं नाही, संचारलं पाहिजे। संचाराचा अर्थ काय आहे, जे आतमध्ये मुळातच आहे फक्त ते सुप्त झालं होतं, साधनेने जे प्रगट झालंय, जे गुप्त होतं ते साधनेच्या द्वारे प्रगट करणे, यालाच संचरित होणे असं म्हणतात। मग जे संतांचे अनुभव आहेत तेच अनुभव आमचे सुद्धा आहे, पण ते आम्ही घेऊ शकलो नाही, याचं कारण असं, कारण आम्ही त्या पद्धतीने साधना केली नाही। पण संतांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला यात असं वाटलंय की हा अनुभव आम्हाला सुद्धा आला पाहिजे। कोणी कृष्ण पाहिला का माझा, कृष्ण पाहिलाय का, मग कसा आहे तो सांगा। जर एखादा वर्णन करत असेल तर तो पाहण्याची इच्छा आमच्या मनामध्ये सुद्धा आहे। मग भगवंत असा आहे आणि तो जर आपल्याला बघायचा आहे तर आता तो आपला अनुभव राहील, आणि म्हणून त्या अनुभवाला स्वानुभव असं म्हणतात। कुणाचं ऐकलंय तो अनुभव आहे, आणि स्वतःला जी अनुभूती आली त्याला स्वानुभव म्हटलं जातं। म्हणून स्वतःचा परमार्थिक मार्गातला स्वानुभव माणसाने घेतला पाहिजे। बोलताना सुद्धा दुसऱ्याने घेतलेले अनुभव बोलण्यात काही उपयोगाचं नाहीये, त्या अनुभवाला आपल्या स्वानुभवाची जोड असणं अत्यंत महत्वाची
कोणाची आहे तरच आपल्याला बोलण्याचा अधिकार असतो. आणि म्हणूनच निळोबाराय सांगतात की निळा मने वाढे भाव, ज्यावेळी असा शुद्ध भाव त्या ठिकाणी वाढतो त्यामुळे काय होतं तर संचरे स्वानुभाव निजांगी, स्वतःच्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी तोच गुप्त असलेला अनुभव अर्थात परमात्मा प्राप्तीचा अनुभव प्रगट व्हायला लागतो. भगवंत कसा हे आम्हाला कळायला लागतं, याही पेक्षा आम्ही कसे आहोत या स्वची ओळख आम्हाला व्हायला लागते. याला स्वात्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर त्याकरता काय करावं लागतं, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया वजावे सर्वस्वे. ते ज्ञान, मग ते स्वात्मानुभवाचं ज्ञान जर अनुभवायचं असेल तर त्यासाठी संत सेवा संत संगती अत्यंत महत्वाची. आणि म्हणून निळोबाराय सांगतात घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली भगवंताच्या ठिकाणी ज्यांचं प्रेम असेल अशा महात्म्यांची संगती जर आपल्या जीवनामध्ये घडली तर निश्चित आपण आपल्या स्वात्म अनुभवापर्यंत नक्की जाणार आहोत. आणि यातून आपले साधना विकसित होईल, अनुभवाची प्राप्ती होईल. हेच या अभंगाच्या द्वारे निळोबाराय आपला अनुभव आणि त्या माध्यमातून आपल्याला घेण्याचा स्वानुभव या दोन्ही गोष्टी या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केल्या. त्याच सद्गुरु कृपेने या ठिकाणी, खरं तर भगवंताची कृपा आहे आणि बोलणारे सद्गुरु आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी ती वाणी, त्यांच्या वाणीतून हे आपल्याला ऐकायला मिळालं. हे तुमचं आणि माझं महद्भाग्य आहे. त्यांची वाणी त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेच्या पूर्ण विरामाकडे जाऊया. आपला 7 वर्ष झाले या ठिकाणी माऊली गुरुदेव महिला सेवा समिती यांच्या वतीने आणि संपूर्ण गांधीवासी जे असतील, गांधीनगरवासी जे आहेत, या नगरवासीयांच्या खऱ्या अर्थाने यांची सुद्धा सगळ्यांची फार मोठी साथ आहे. सगळीजण या ठिकाणी पंचक्रोशीतली सगळीजण उपस्थित राहतात. एवढा जनसमुदाय एकत्र होणं सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये आणि सगळ्यांच्या साथीने हा कार्यक्रम होतो आहे. काही ना काही फुल ना फुलाची पाकडी ही सगळ्यांची असते. उपस्थिती सुद्धा फार महत्वाची राहते बाबांनो. आणि म्हणून सगळ्या श्रोतावृंद जो आहे यांचे सुद्धा फार मनापासून आभार आहेत. आमची सर्व समिती या ठिकाणी सगळ्यांना हा आनंद मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून, हा एकट्या कुणाचा कार्यक्रम नसून आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे, हा भाव ठेवून जर आपण या ठिकाणी आलो तर आणखी याही पेक्षा परमार्थाचं फार मोठं प्रस्थ वाढेल, फार मोठी परमार्थाची प्रगती होईल. आणि म्हणूनच या पद्धतीने आपल्या सगळ्यांना या परमार्थी क्षेत्रामध्ये उतरायचं आणि त्याप्रमाणे कार्य करायचं आहे. मात्र सेवेमध्ये ज्या ज्या वेळी कर्तेपणाचा भाव जागा होतो त्या त्यावेळी निश्चितच जीवाकडनं चूक होत असते. अशी काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करायचं आहे. वास्तविक कर्ता करविता परमात्मा आणि सद्गुरुनाथ भगवान झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते आणि जे सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर आता पुढील ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्याला या ठिकाणी हरिभक्तपरायण भागवताचार्य सर्व चिखलीकरांच्या वतीनं, सर्व पंचक्रोशीच्या अवघ्या तालुकाच्या वतीनं आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. ताईच्या सन्मानार्थ जोरदार टाळ्या व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तरी काय कराल, आज थंडीनं जोर धरलाय म्हणून टाळ्याचाही आवाज कमी होतोय, हरकत नाही. पण ताईसारखी विद्वत रत्न आपल्या जिल्ह्याला आहेत हे आमचा स्वाभिमान आहे. रात्रीही ज्यांचं आपण श्रवण केलं त्याही साध्वी त्रिवेणी दिदीजी, त्याही आपल्या जिल्ह्याचे आहेत. हे दोन तपस्वी हा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, महिला रत्न आहे की नाही. म्हणून ताई सर्वार्थानं आम्हा सर्वांनाच तुमचा अभिमान आहे. अशीच तुमचं प्रबोधन जनसामान्याच्या परिवर्तनाला कारण ठरेलच अशी अपेक्षा या जनसामुदायाकडून करायला हरकत नाही. कारण आज दोघांनी हातवर केले, तुम्ही सांगितलं जर माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या बरोबर तुम्ही 7 पावलं आतापर्यंत चालला आहात, जेव्हा आम्ही तपपूर्तीपर्यंत जाऊ तेव्हा नक्कीच अवघी हात तुम्हाला वर झालेली दिसतील. हा सिजनेबल माणसं आम्ही, पण आता काहीने हा 6 माहीपर्यंत आले आहेत. सिजनेबल फक्त सप्ताहात पूर्ण करणाऱ्या आता 6 महिन्यावर आम्ही उंटेकलोय, पण नक्की 12 महिने करण्याचं वचन तर देत नाही, पण परिवर्तनाच्या दिशेनं नक्कीच आणि नक्कीच आमची वाटचाल तसा प्रयत्न असेल एवढा शब्द मी तुम्हाला देऊन या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा येण्याप्रमाणे आहे. सर्वार्थाने नाकारण्याच्या हा
समुदायामध्ये आम्ही राहणारी माणसं म्हणून हे वेगळं उदाहरण आमच्या समोर आहे. नाहीतर स्त्रियांना नाकारणं आणि नाकारणंच फक्त हा सर्वांच्या निदर्शनास येतंय. पण महाराजांनी स्वीकारायचं हे मोठ्या माणसाने हा दाखवून दिलं म्हणजे आता मागची माणसंही त्या दिशेने वाटचाल करतीलच असं मला वाटतं. उद्याची कीर्तन सेवा ज्यांची आहे त्या आरतीत कारणच झोपायचं उद्या दिवस निघेल. हा बोले करोडे वा बोले.